इयत्ता सातवी विषय मराठी पाठ आठवा गचक अंधारी पाठाचे लेखक आहेत अशोक मानकर मुलांनो गोष्टी ऐकायला आवडतात ना गचक अंधारी हा पाठसुद्धा लेखकाने त्यांच्या विनोदी व मार्मिक लेखनशैलीतून खूप मजेशीररित्या मांडलेला आहे एका गावामध्ये सदा आणि सखू नावाचे जोडपे राहत असते त्यांना गजानन नावाचा एक मुलगा होता सदा हा गाडगी आणि मडकी करण्याचा धंदा करत होता भाजलेली मडकी तो पंचक्रोशीतल्या म्हणजेच आजूबाजूच्या खेड्यातल्या आणि गावातल्या बाजारामध्ये विकायला न्यायचा बाजारात जाताना तो तयार केलेली मडकी गाढवाच्या पाठीवर ठेवायचा आणि त्याला हाकत हाकत तो बाजारात जायचा आणि येताना त्याच्या पाठीवर बसून घरी यायचा कधी कधी काय व्हायचं माहिती आहे त्याची काही मडकी बाजारात शिल्लक राहायची तो ती परत न आणता त्याच्या कुणाच्या तरी ओळखीच्या घरी ठेवायचा सदाचे असे हे व्यवस्थित चालले होते गजानन हा खूप लहान होता परंतु तेव्हा त्याला लक्षात यायचे की आठवड्यातून दोन तीन वेळा आपले वडील कुठेतरी बाजारला जातात मग तो आपल्या वडिलांकडे हट्ट करायचा की मी सुद्धा बाजारला येणार आणि दरवेळेस त्याची समजूत घालता घालता सदा आणि सखू मेटाकुटीला यायचे म्हणजेच त्रासून जायचे एके दिवशी सदाला मडकी विकण्यासाठी शेजारच्या गावाला जायचे होते भल्या पहाटेच तो सकाळी लवकर उठतो त्याची बायको म्हणजे सखू त्याच्यासाठी भाकरी बनवते त्याला शिदोरी बांधून देते त्यावेळी गजा गाड झोपलेला असतो मागच्या वेळेस सदा जेव्हा बाजारला गेला होता तेव्हा त्याची काही मडकी शिल्लक होती त्यामुळे यावेळेस तो फक्त गाढवावर बसून बाजारला जाणार होता त्याने रात्रीच आपले गाढव चरायला सोडले होते ते शोधायचे आणि त्यावर बसून परस्पर पटकन निघून जायचे असा बेत सदाने केला होता अंगणातल्या चपला तो पायात घालतो आणि बाहेर पडणार तेवढ्यात गजाला जाग येते तो खाटेवरून पटकन धावत पळत आपल्या बापाजवळ येतो आणि आरडाओरडा करतो की मीसुद्धा येतो मीसुद्धा येतो तेव्हा सदा डोक्याला हात लावून बसतो म्हणजेच तो निराश होतो त्या रात्री सदाच्या गावालगतचा जो परिसर असतो तेथे जोराचा वादळी पाऊस झालेला असतो विजा कडाडल्या होत्या तसेच गारपीटही झाली होती म्हणजेच गारांचा पाऊस पडलेला होता आणि त्याच तडाख्यामध्ये एक वाघ सापडला होता तो वाघ बाऊचून म्हणजेच गोंधळून त्याच्या जागेवरून पळ काढला होता त्याने आपल्याला कुठे आसरा मिळतो का याच्या शोधामध्ये तो वाघ सदाच्या गावात येतो पहाटेपर्यंत कुठेतरी आश्रय घेऊया आणि सकाळ होताच इथून निघून जाऊया या विचाराने वाघ गावामध्ये जागा शोधण्याचा प्रयत्न करतो इकडे तिकडे जागा शोधत शोधत त्याला एक पडके खिंडार दिसते खिंडार म्हणजेच एक रिकामी जागा किंवा रिकामे वावर किंवा मोठा खड्डा तर त्या ठिकाणी तो जाऊन थांबतो आज जाऊन वाघ बाजूच्या भिंतीलगतच उभा राहतो आणि ही भिंत म्हणजेच सदाच्या घराची मागची भिंत असते खिंडरात भिंतीपाशी उभ्या असलेल्या वाघाला सदाच्या घरातले बोलणे स्पष्ट ऐकू येत असते इकडे गजा सदाच्या मागे लागलेला असतो की मी सुद्धा बाजारात येणार म्हणून त्यावर सदा गजाला म्हणतो की तुला बाजारात नेलं असतं परंतु आता खूप अंधार आहे आणि बाहेर रात्र आहे अजून त्यावर गजा म्हणतो असू द्या रात्र मी येणार म्हणजे येणार सदा त्याला कोल्ह्याची लांडग्याची आणि शेवटी वाघाची सुद्धा भीती दाखवतो परंतु गजा काही ऐकायला तयार होत नाही तो म्हणतो वाघ जर मला खाल्ला तर तो तुम्हालासुद्धा खाल्ल्याशिवाय राहणार नाही आता शेवटी सदा विचार करतो आता काय करावे जेणेकरून गजा बाजारात येणार नाही शेवटी त्याला एक युक्ती सुचते आणि तो गजाला म्हणतो की यावेळेस जंगलामध्ये गचक अंधारी भेटली तर मला भीती वाटत नाही असं म्हणू नको तेव्हा गजा एकदम गडबडतो आणि म्हणतो गचक अंधारी हो गचक अंधारी मग ही गचक अंधारी म्हणजे काय हो बाबा असे तो सदाला विचारतो तेव्हा सदा म्हणतो गचकंदारी माहीत नाही तुला अरे ही गचकंदारी वाघ सिंहालासुद्धा एका घासात खाते असे म्हणतात आणि आपल्याला ती भेटली तर गजा आता मात्र खूप घाबरतो आणि आपल्या आईकडे पळत जातो आणि मी नाही बाजारला एक दूध जा असे सदाला म्हणतो तेव्हा सदाला खूप आनंद होतो इकडे वाघ त्यांचे हे बोलणे ऐकत असते आणि तो सुद्धा मनातून खूप घाबरलेला असतो त्याला वाटते की काय असेल बरं ही गचकंधारी जी आपल्यालासुद्धा खाते तो सुद्धा खूप घाबरतो सदा लगेच लगबगीने घराबाहेर येतो रात्रीच त्याने त्याचे गाढोच चरायला सोडलेले असते ते गाढो तो शोधू लागतो परंतु बाहेर खूप अंधार असतो त्यामुळे ते त्याला तो दिसत नाही ही गल्ली बघ ती गल्ली बघ हा उकिरडा बघ तो उकिरडा बघ असे करत करत तो घरामागच्या खिंडराजवळ येतो तिथे भिंतीशी वाघ उभा होता परंतु दुरूनच त्याची अस्पष्ट अशी आकृती सदाला दिसते आणि त्याला वाटते की हेच आपलं गाढव आहे आणि तो मनाशीच म्हणतो की मी सारं गाव पालतं घातलं आणि हे गाढव इतो उभा आहे सदा भराभराभरा चालत भरा भरा जातो आणि गच्चकण वाघाचा कान पकडतो आणि टांग फेकून टपकन त्याच्या पाठीवर बसतो वाघ खूप घाबरतो कारण त्याने गचकंधारीचे नाव ऐकलेले असते त्याला वाटतं की ही अंधारीच आहे असं म्हणत त्याच्या अंगामध्ये कापरे भरते तो सुद्धा खूप घाबरतो सदा रब दिशी पायांच्या टाचा त्या वाघाच्या पोटावर हानतो वाघ खूप घाबरतो आणि आपल्या पाठीवरचा स्वार घेऊन तो निमूटपणे चालत जातो वाघ घाबरून खूप भराभरा चालत असतो सदाला वाटतं की रोज तर हे गदळ सावकाश चालतं आणि आज एवढं कसं काय भराभरा चाललं आहे त्याला वाटतं की रात्री यानं भरपूर पोट भरून खाल्लंय वाटतं जाऊ दे काही का असे ना तिकडं गजा घाबरला आणि आता आपण इकडं मस्त बाजारात जायचं आणि आपली गाडगी मडकी विकायची वाघाच्या पाठीवर बसून गावाची तो ओलांडतो पुढे जंगल लागते अजूनही अंधारच होता आकाशामध्ये चांदण्या लुकलुकत होत्या पहाटेचा थंडगार वारा सुटला होता आणि त्याचा स्पर्श सदाला मोरपिसाच्या स्पर्शासारखा वाटत होता इकडे वाघ मात्र देवाकडे धावा करत होती की हे देवा दया कर आणि मला या गचक अंधारीपासून वाचो माझ्या पाठीवरचीही बला जाऊ दे हळूहळू सकाळ होते मान डोलावत इकडे तिकडे पाहताना सदाचे लक्ष वाघाच्या पाठीवर जाते गाढवाचा राखाडी रंग सोडून पिवळा रंग आणि त्यावर काळे पट्टे पाहताच सदाच्या मनामध्ये शंकेची पाल चुकचुकते हे कसं काय झालं परत असे म्हणत सदाने आपली मान थोडीशी खाली केली आणि पाहतो तर काय साक्षात वाघ आपण त्याच्या पाठीवर बसलोय हे पाहून त्याला कापरे भरते तो थाड थाड उडू लागतो वाघसुद्धा सदाच्या दुप्पट हालतो सदा देवाला म्हणतो की हे देवा तू कसली बुद्धी मला दिलीस गधळ समजून मी या वाघाच्या पाठीवर बसलो आणि हा वाघसुद्धा मला घेऊन चालला आहे याच्यातून मला तू वाचव रे बाबा असं म्हणत असताना त्याला दरदरून घाम फोटतो आणि तो घाम वाघाच्या पाठीवर पडतो तेव्हा वाघाला वाटते की ही गचकंधरी आपल्याला आता पाण्यात भिजवून भिजून खाणार कापरे भरलेल्या सदाला काहीच सुचत नाही इकडे तिकडे तो काही सुटकेचा मार्ग मिळतो का ते पाहतो दूरवर त्याला एक वडाचे झाड दिसते त्याच्या पारंब्यात जमिनीपर्यंत आलेले असतात हा रस्ता वडाच्या झाडाखालून जात होता सदाच्या जीवाजीव येतो पटकन त्याने वडाच्या पारंब्या पकडल्या आणि सरसर झाडावर चढला अशा रीतीने मुलांनो सदाने वाघापासून सुटका करून घेतली आणि वाघाने अंधारीपासून